गाव गुंडांच्या तालावर नाचू लागल्यामुळे यवतमाळ जवळच्या घाटी गावातील महिलांनी स्वतःच्या रक्षणासाठी हातात लाठ्या काठ्या घेतल्यात. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट. घाटंजी तालुक्यातील घाटी गावातली ही दृश्य पोलीस आणि गृह खात्याला लाज आणणारी आहेत. गावगुंडांच्या त्रासाला आणि पोलिसांच्या बेपरवाईला कंटाळलेल्या महिलांनी आता स्वतःच्या रक्षणासाठी लाठ्या काठ्या हातात घेतल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अमोल गेडाम नावाच्या गुंडानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्याला फाशी द्या अशी मागणी करत महिला रस्त्यावर उतरल्या. मात्र अमोलचा मित्र नकुल सिडा यानं शस्त्राचा धाक दाखवून महिलांची अब्रू लुटण्याची धमकी दिली. मग वैतागलेल्या महिलांनी नकुलला बेदम चोप दिला. आजपर्यंत नाही का त्यांचं वाला निघाल लई ऐकलं. आजपर्यंत नाही का आम्ही त्यांच्याच याच्यावर होतो. जाऊ दे बा का करा लागते म्हणून लईच जमा झाला. आमच्या मागे सारा कोणाचाच नव्हता ना. पोलीस ठाण्यात गेलं. पोलीस ठाण्यावाले म्हणायचे तर आम्ही कारवाई करतो. याचे लिकापडी करायचे झालं. 2 दिवसामध्ये त्यांना रवाना करायचं. याच्याशिवाय पोलिसानं काहीच नाही केलं आजपर्यंत. याच्याशिवाय आम्हाला काही रस्ताच नव्हता. जे रस्ता आता आम्ही अपनावला याच्याशिवाय आम्हाला मार्गच नव्हता. खूप त्रास होता त्यांचा वाला. आता आतीच करून टाकले त्यांना. जे त्यांचा आती करायचे याच्याशिवाय विलाजच नव्हता आम्हाला. जो हेच रस्ता आम्हाला सुचला होता. खूप त्यांना आती करे. चाकू घेऊन यायचे, तलवार घेऊन यायचे. ज्याला म्हणलं त्याला मारायचे. पोरीले छेडछाडणे. मी कुठं बारा निघायची परमिशन ना काय. त्यांच्यावाले नाही का एवढी दादागिरी वाढून गेली का हद नाही. संडातले जायची परमिशन ना आम्हाला. त्यांचा एवढा भेव आहे. 6 वाजले का सारी घाटांचे आमच्यावाले नाही का सामसूम होऊन जात. गावात अवैध दारू व्यवसाय सुद्धा जोरात सुरू आहे. महिलांनी वेळोवेळी याची तक्रार पोलिसांकडे केली पण अर्थपूर्ण व्यवहारांमुळे पोलिसांची कारवाई करण्याची हिंमतच होत नाही. घरी येते त्यांनी धमकवते का तुम्ही पैसे नाही दिले तर आम्ही तुम्हाला मारील. कपडे फाडीन तुमच्या घरात धसून सण्या सांड उबड करी अशा धमकी देते. पोलिसाकडे गेलं तक्रार केली तर त्यांनी म्हणते की थांबा 2 मिनिटं तुम्ही करतो तुमचं काम. आम्हाला 2 मिनिटांसाठी तिथं 2-2.5 घंटे बसवते. त्यांनी काही लवकर ताबडतोब येत नाही आणि करत नाही आमची कामं. आता ते त्यांच्याकडे बंद सोडून दिलं. आता खुदच आम्ही करणार आमचीवाली सुरक्षा. पोलिसाकडे जाणार नाही आम्ही. आता त्या आमचा जीव जाऊ या त्यांचा जाऊ. घाटी परिसरामध्ये गुंडेगिरी दादागिरी आणि याला जे करायचं साथ जास्तीत जास्त बोलत पोलिसवाल्याच. हे पोलिसवाल्यामुळे ह्या ईच्या लोकांना सामान्य गरीबाला बायाला बाहेर निघणं कठीण केलेलं आहे ह्या लोकांनी. उस्मानाबादच्या कनगऱ्यातही अवैध दारूला महिलांचा विरोध होता म्हणून पोलिसांनी गावकऱ्यांनाच बेदम मारहाण केली. आता घाटीतही त्याचीच पुनरावृत्ती होतीये. त्यामुळे आर आर पाटलांचा पोलीस खात्यावर नियंत्रण राहिलं नाही का याची चर्चा नव्यानं सुरू झालीये. यवतमाळहून कपिल श्यामकुवरसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. बुलेटिनमध्ये घेऊया आणखी एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.